तर पहा मुलांनो, इथे आपल्याला मॅच द प्लेयर्स करायचे आहेत. तर पहा, ते एका बाजूला कॅपिटल लेटर्स दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्मॉल लेटर. आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा आपण जोड्या जुळ तर पहा आपण ए ची जोडी स्मॉल ए ला जोडली, त्यानंतर बी ची जोडी स्मॉल बी ला जोडली, त्यानंतर सी ची जोडी स्मॉल सी ला जोडली, त्यानंतर डी ची जोडी स्मॉल डी ला जोडली, ई ची जोडी स्मॉल ई ला जोडली, एफ ची जोडी स्मॉल एफ ला जोडली. तर मुलांनो, इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, ट्रेस द आउटलाईन ऑफ द फिश अँड द लेटर कॅपिटल लेटर्स बिलो. आपल्याला फिशची आउटलाईन म्हणजे फिशला गिरवायचं आहे आणि त्याच्या खालचे कॅपिटल लेटर गिरवायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण फिशला गिरवूया, त्यानंतर आपण एफ जी एच आय जे हे सर्व अक्षरांवर गिरवूया आणि त्या अक्षरांचा सराव करूया. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे किड्स, ड्रॉ अ लाईन टू मॅच इच कॅपिटल लेटर टू इट स्मॉल लेटर. इथे सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटरची जोडी स्मॉल लेटरला लावायची आहे. चला तर मग बघूया. हा, मी ए ची जोडी स्मॉल ए ला लावून, बी ची जोडी स्मॉल बी ला लावून, सी ची जोडी स्मॉल सी ला, डी ची जोडी स्मॉल डी ला लावली, ई ची जोडी स्मॉल ई ला लावली, एफ ची जोडी स्मॉल एफ ला लावली, जी ची जोडी स्मॉल जी ला लावली, एच ची जोडी स्मॉल एच ला लावली, ऍट लास्ट आय ची जोडी स्मॉल आय ला लावली. मुलांनो, पुढची ऍक्टिव्हिटी आहे मॅच द कॅपिटल लेटर टू इट स्मॉल लेटर्स. इथे पण आपल्याला कॅपिटल लेटरच्या स्मॉल लेटर्सशी जोड्या लावायच्या आहेत. चला तर बघूया मग. तर पहा, कॅपिटल एस ची जोडी मी स्मॉल एस ला लावली, त्यानंतर कॅपिटल टी ची जोडी स्मॉल टी ला, त्यानंतर यू ची जोडी मी स्मॉल यू ला लावली, व्ही ची जोडी स्मॉल व्ही ला लावली, डब्ल्यू ची जोडी स्मॉल डब्ल्यू ला लावली आणि एक्स ची जोडी स्मॉल एक्स ला लावली, वाय ची जोडी स्मॉल वाय ला लावली, झेड ची जोडी स्मॉल झेड ला लावली. मुलांनो, तुम्ही अशाच प्रकारे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर लिहिण्याचा आणि ओळखण्याचा सराव करायचा आहे. तर चला, आजच्या क्लासमध्ये आपण इथेच थांबूया.